शिवराम चोडण क्रिकेट क्लब हाजो प्रेजिडेंट आणि म्हजे बरोबर हांगा प्रेस ब्रिफिंगात बसल्या म्हजे स्पोर्ट्स सेक्रेटरी क्लबाचो मोहित खांडेपारकर आणि आमच्या टिमीचो कॅप्टन त्याच बरोबर आमचो एक प्लेयर टिमीचो शिवानंद जल्मी आणि आदलो प्लेयर सुरज नायक. आमची काल गोवा क्रिकेट असोसिएशनच्या बी डिव्हिजन जो टुर्नामेंट असा ताजी सेमीफायनल मॅच पळय असा ती सुपर स्पोर्ट्स क्लब हाजे बरोबर आशिल्ली पणजेच्या जिमखाना मैदानाचेर. आणि ह्या मॅचीचे रूल कितें असा की मॅच सुरू जावचे पयली दोनूय टिमींनी आपले जे प्लेयरचे लिस्ट असा जे 11 जाण किंवा 12 जाण जी नावां दिवपा जाय ती नावां अंपायरा कडेन दिवची पडटा आणि त्याप्रमाणे दोनूय टिमींनी आपली नावां थंय दिली लिस्ट दिले आणि मॅच सुरू झाली. मॅच सुरू झाल्या नंतर एक अर्ध्या वरात असे कळून आयले की आमचे विरुद्ध जो सुपर स्पोर्ट्स क्लब खेळटा त्यांचा एक प्लेयर पळय असा तो दुसरोच असा म्हणून नावां दिवंक नाशिल्लो. हे त्या स्कोररान जेन्ना अंपायराच्या दृष्टीक हाडून दिले त्यांना अंपायरान मॅच थांबयली आणि जाणे जेव्हा व्हेरीफाय केले लिस्ट पळय त्यांना असे कळून आले की 4 प्लेयर पळय असा त्यांची जे नावां ना त्याच प्लेयर ते खेळटा म्हणून नावां दुसरीच दिल्या आणि 4 प्लेयर दुसरेच खेळटा म्हणून. त्याबरोबर आमच्या कॅप्टनान स्पोर्ट्स सेक्रेटरी ताबडतोब फोन केला का प्रेसिडेंट बी तांकां की असं असं झालं दिस इज अ ब्रेकिंग ऑफ रूल्स त्यांनी मोडल्या. कारण किती असा इंटरनॅशनल रूल असा आणि BCCIचे रूल्स असतात की मॅच सुरू जावचे पहिली प्लेयरचे लिस्ट दिवचे पडटा आणि ज्या प्लेयरचे नावां त्या लिस्टार असा पण त्या प्लेयरक खेळपाक मेळटा बंदूक तातून जायना. तर आणि जे इम्पर्सोनिफिकेशन जे केला पण त्याबरोबर अध्यक्ष जो असा क्लब हाजो GCAचो श्री विपुल फडके आणि सांगले की तुम्ही प्रोटेस्ट दिया आम्ही मागीर प्रोटेस्ट तुमचं तो कन्सिडर करता. आपल्या मत असे असा की हे जे असा हे रूल मोडल्या त्यांना या क्लब व दुसरं जो असा तो डिस्क्वालिफाय जाऊन जाय त्यांना तुम्ही प्रोटेस्ट दिया. त्याप्रमाणे आम्ही आमचा प्रोटेस्ट दिलो आणि ही जे पळय हे रूल मोडल्या पळय ताजे हे पळय असा ते आम्ही सबमिट केले. त्याचबरोबर अंपायराकडे आम्ही सबमिट केले ते लिस्ट आणि ताजे नंतर मागीर मॅच पुढे चालू झाली अंडर प्रोटेस्ट आणि पुढे मागील ही मॅचीचं हे झाल्यानंतर आम्ही ते परसू केले. त्यांनी सांगले की आम्ही फाल्या मिटींग घेता आणि ते ठरयता म्हणून. ताजे पहिले GCAच्या अध्यक्षांनी सांगले की तुमचे रायट असा तुमच्याच ह्यातल्यान दुसरी टीम डिस्क्वालिफाय जातली म्हणून. ताजे नंतर दुसरे दिसा म्हणजे आज ही मॅच काल झाली. आज सकाळी म्हाका GCAचो सेक्रेटरी पळय जो असा रोहन देसाय म्हणून ताजो सकाळी म्हाका फोन आयलो महाप्रभाप मातशें ते कॉम्प्रोमायज करुया आमचेच आहात तुम्ही. हांवें म्हणलें कॉम्प्रोमायज म्हणजे कितें ना तुम्ही तुमचो हे फाटी घेयात कित्याक आमचेच न्ही तुमी कित्याक कॉन्ट्रोवर्सी मिटींग. हांवें म्हणलें फाटी हांव घेना कित्याक कायदो जर मोडला जाल्यार जो टीम कायदो मोडटा पळय ताका शासन जावंकूच जाय न्ही कायद्यान चलूंक जाय न्ही सगळें. तेन्ना म्हणलें हांव फाटी घेना. तेन्ना मागीर परतो मागीर त्या टिमीचो कोण तरी अध्यक्ष किंवा कोण तरी महेश कानोळकर म्हणून ताजोय बी म्हाका फोन आयलो ना मामरे बाब ते मातशें जरा हें करुया तुमी जरा प्रोटेस्ट. हांवें म्हणलें ना जें कितें कायद्यान पळय आसा तें जावनी न्ही. हांगा म्हणलें कॉम्प्रोमायज करपाचो की आमी तुमच्या टिमीचेर कोत्र अशें बी कांय न्ही. तुमी कायदो मोडला कायदो जेणे मोडला ताजे टिमीक डिस्क्वॉलिफाय करूंकूच जाय म्हणजे हांव म्हणलें कॉम्प्रोमायज करिना. आज आम्ही सगळो दिसभर त्याच्या हाजो हे मागीर ताणें आमकां एक निर्णय कितें जाला तो आमी फॉलोअप करताले. ताणें मागीर रोहन देसाय पळय जसो सेक्रेटरी ताणें आपल्या सहीन एक पत्र आमकां धाडलें की ना तुमचो प्रोटेस्ट पळय आसा तो भायर उडयलो आमी कित्याक 2 मिनटांनीच काय ताणें कितें तरी हे लिस्ट दिले अशें तो म्हणटा. म्हणलें तशें कांय ना कित्याक हांवें तुमकां जे पयलीं सांगलां खरें सत्य कितें घडलां पळय तेन्ना आमकां म्हणलें हो तुमचो निर्णय पळय आसा तो आमकां मान्य ना. तेन्ना आमकां म्हणलें फुडें हें करपाक जाय तेन्ना जें कितें तुमची मिटींग पळय घेतल्या
जर तुम्ही मिटींग घेतल्या जाल्यार त्यो मिटींगेचो मिनिट्स कितें तरी आमकां जाय न्ही, किंवां अंपायरान किंवां हाणें कितें रिपोर्ट दिला, ताणें रिपोर्ट दिवंक जाय न्ही बाबा लिस्टाक कशी आशिल्ली कितें, तो म्हणल्यार आमकां कॉपी दियात, तर तो म्हणटा ना त्यो कॉपी बिपी आमी दिना म्हूण, तुमकां खबर आसा न्ही खंयच्या हातून जर कितें अन्याय जर जालो जाल्यार पयलीं कॉपी मागच्यो पडटा, फुडें खंय तरी वतलो समजा कोर्टार वचपाचो जालो किंवां आनी खंय कोणा कडेन अपील जर करतलो जाल्यार आनी निर्णय कितें घेतला तो आमकां स्टडी करूंक जाय, तर ना आमी तसो हें दिना म्हूण लागलो. त्यामुळे म्हाका अशें दिसता की ही हो रोहन देसाय पळय आसा ते, हांव अध्यक्षा कडेन उलयलो तांच्या, हांव तांच्या ट्रेजररा कडेन उलयलो, हांव तांच्या आदले जे अध्यक्ष आसा जी सी एचे श्री चेतन देसाय, तांचो ट्रेजरर श्री दया पागी, आनी अनेक लोकां कडेन हांव उलयलो जे क्रिकेट कडेन ह्या आसात संबंदीत आसा अशा लोकां कडेन उलयलो, तांणी सांगले. त्या भायर तुमकां सांगता की बी सी सी आय म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया हांचे रुल्स आसात, इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन बाय कॉन्फरन्स तांचे रूल आसा, तातूंत क्लियरली म्हणलेलें आसा की जर एकदां लिस्ट पळय जिले ते लिस्ट परते बदलूंक मेळना, आनी त्या लिस्टा प्रमाणे प्लेयर आसा तांणी खेळपाक जाय. त्यामुळे हे जे पळय आसा ग्रॉस वायलेशन ऑफ नॅशनल आनी इंटरनॅशनल रुल्स आसा, आनी म्हाका दिसता की रोहन देसाय हो जो सेक्रेटरी आसा तो आपली मनमानी करून ह्या प्रमाणे गोंयच्या क्रिकेटचे पळय आसा ते नुकसान करता. आनी हांव सगळ्या क्रिकेट प्रेमी कडेन मागता आनी क्लब क्लब जे आसा जे गोवा क्रिकेट असोसिएशनची मॅनेजींग कमिटी आसा तांकां हांव अपील करता, आनी त्याच प्रमाणे क्लब क्लब जे आसा वेगवेगळे त्या क्लबाय कडेन हांव अपील करता की हे जे मनमानी चललेली आसा जी सी एन ताची ताणी नोंद घेवची, आनी आमकां ह्या पळय जे हाजे आसा ह्या निर्णयाची पळय आमी तांकां सांगले की तुमी मॅच फुडें धकला, ती फुडली फाल्यां मॅच आसा ती फायनल पळय आसा, आमी फायनलीक पावताले हे जर जायत जाले, आनी आमचे जे प्लेयर आमी कांय केन्ना आमी सारके पळय हातून खेळलेले आसा, आनी ज्या मुळे आमचे जर हो जर हे जर जालो अन्याय जाल्यार आमच्या प्लेयराचे जे हे आसा कितें ते मनोबल हे जातले, आनी त्यामुळे आमकां न्याय जर दिवपाक जाय तुमी मॅच फुडें धुकला, आनी त्या प्रमाणे आमकां जे हे दिवन आमचेय बी म्हणणें आयका आनी फेर चान्स पळय आसा तो दिया अशें आमी तांकां तरी तो आयकपाक तयार ना. आनी त्यामुळे म्हाका दिसता की ह्या अशा मनमानी कारभारा मुळे जी सी एचे तो नुकसान करता, आनी त्याच प्रमाणे क्रिकेट जगताचे पळय ते आसा ते नुकसान करता. हांवें खुबशे जे एक्सपर्ट पळय आसा तांचे कडेन हे घेतले की हो जो निर्णय पळय आसा की इम्पर्सोनिफिकेशन म्हणजे कळ्ळें न्ही तुमकां, एक मनशाचें नांव घालप आनी ताच्या जाग्यार दुसऱ्याक उबो करप म्हणजे कितें, हो घोर गुन्हो खंयच्या कोर्टान सुद्दां गेले जाल्यार ह्या हाका बद्दल शिक्षा आसा, इम्पर्सोनिफिकेशन म्हणटा अशी शी हे जे पळय आसा केला ताका जेन्ना हे जी सी एचो सेक्रेटरी आपले मनमानीपणा करून जेन्ना ताका हें घालता ताज्या हाजे कडल्यान अपेक्षा कितें करपाची. हांवें सांगलें ताका तुजे कडेन हांव हें अशें एक्सपेक्ट करनाशिल्लो म्हणून, कितें हांवें म्हळ्यार तूं क्रिकेटचें नुकसान करता आनी जी सी एचें नुकसान करता. आमकां हे प्रेस घेवपाची इतलोच हें की हो जो अन्याय पळय जाला त्या अन्यायाचेर आमी जनते कडेन आनी आमचे सगळे क्लबाचे 108 काय 104 कितले मेंबर आसा गोवा क्रिकेट असोसिएशनचे क्लब मेंबर त्या क्लबा कडेन आनी आमचे जे इतर जे जन मॅनेजींग कमिटी पळय आसा मॅनेजींग कमिटी पासून तो मानिना खंय अशें म्हाका कळून आयलें. अशें जर आसा जाल्यार मॅनेजींग कमिटी इज सुप्रीम, मॅनेजींग कमिटीन हाजेर निर्णय घेवचो की हे जे पळय आसा ते आयडेंटिफिकेशन करपाक आयडेंटिफिकेशन ना. म्हाका सांगता तुमी जेन्ना पळय लिस्ट मागता तेन्ना आयडेंटिफाय करूं नाका प्लेयराक, बाबा ह्या लिस्टान पळय आसा कोण नरेश मांद्रेकर, बाबा हो खरेंच म्हणून त्या नरेश मांद्रेकराक आपले कितें तरी आधार कार्ड जावं आपले पॅन कार्ड जावं कितें तरी आय डी प्रूफ दिवं नाका. दुसरी एक रूल आहा दोन प्लेयर भायले हाडूं येता म्हणजे गोंया भायले, वॉट इज द सिस्टम फॉर प्रूविंग दोन आहा काय चार आहा ते आय डी जेन्ना तुवें हें केली की हो मनीस गोंयचो काय हो मनीस भायलो हो आय डीचेर कळटले न्ही, कांयच ना सिस्टम. अशी पयली सिस्टम आशिल्ली कार्डां करताले प्रत्येक जर टीम पळय आसा त्या टिमीच्या प्लेयरांक कार्डां आसताली, कार्डाचेर ताजो फोटो आसतालो तातूंत कळटाले की हो मनीस तोच म्हणून. ही सिस्टम आतां ही नवी कमिटी जाली, हो रोहन देसाय सेक्रेटरी जाल्ल्या पासून ही सिस्टम बंद केल्या. अशा मनशांनी ह्या एका जबाबदार क्रिकेट संघटनेचे गोवा क्रिकेट हे मोठी संस्था ह्या संस्थेचे जे सेक्रेटरी पळय आसता तरी जबाबदार मनीस
घेतलेले आमकां शुअर तेन्ना कळ्ळें की तीन प्लेयर म्हणून अशें ते सांगता, पूण मागीर स्कोर कार्ड पयलो न्हय जाल्यार एक त्या स्कोर कार्डार रोहित पाटेकर म्हणून आसा, जो लिस्टान नाशिल्लोच, ताजें नांव थंय स्कोर कार्डार आसा. प्लस तीन प्लेयर जे आमी ऑलरेडी सबमीट केला लिस्ट, जे आमकां तांचो जो कॅप्टन आसता तो एम्पायरा कडेन जे लिस्ट दिता पळय, ते लिस्ट आमी जीसीएक अटॅच करून धाडला. प्लस आमी फूल जी कितें जाला पळय ते आमी आमच्या लेटर रिडार बरोवन टू द मॅच ऑफिशियल किंवा स्लॅश एम्पायराक ताका फूल डिटेल घेवन ताजेर दोनाय एम्पायराची सिग्नेचर आसा ते सुद्दां तांच्यांनी कन्सिडर करूंक ना. ते फूल आमी तांकां इमेलान सबमीट केल्ले आसा, कांयच आमचे तांच्यांनी आयकूंक ना. आनी कितें फॅक्ट आसा पळय ते आमकां रिप्लाय जो आयला पळय ताजेर अशें बरयलां की 2 मिनटान मॅच ऑफिशियलांनी ते सॉर्ट आवट केले आनी इमिजिएटली मॅच रेज्युम केली. पूण अभय हो एक क्रिकेट लवर आसा सुरज नायक, तो ते विटनेस, थर्ड पार्टी तो प्लेयरूय नाशिल्लो आनी कोण नाशिल्लो तो आसा थंय. ताणें पळयलां की अर्देवर वयर मॅच स्टॉप जाल्ली आनी आमकां जो रिप्लाय आयला पळय तातूंत क्लियर बरयलां की इमिजिएटली मॅच चालू जाली म्हणून. आमी फक्त मॅच रेज्युम केला कित्याक आमकां जो जीसीएचो प्रेसिडेंट आसा ताणें आमकां सांगलें की तुमी अंडर प्रोटेस्ट म्हणून इमेल धाडा आनी अंडर प्रोटेस्ट तुमी खेळा, कित्याक ताणें रिक्वेस्ट केलें की मॅच कंप्लीट जावंक जाय, ती स्पिरिट ऑफ द गेम तुमी दवरूंक जाय आनी मॅच कंप्लीट करूंक जाय म्हणून. आनी मागीर जेन्ना तुमी कमिटी मिटींग बसयतली तांचे त्या टायमार तो तुमचो हाजो कितें तो डिसिजन जातलो म्हणून. पूण ताज्या आमकां तांच्यांनी जे डिसिजन घेतला पळय त्या डिसिजन ऑन द बेजीस तांच्यांनी कितें जस्टिफाय केला पळय ते आमकां मात्तूय पटना आनी तांच्यांनी रॉंग इन्फॉर्मेशन थंय घाल्या. इवन मिनिट्स ऑफ मिटींग आमकां दिवंक ना जशें आमच्या प्रेसिडेंटान सांगला पळय तशें. पूण ते प्लेयरांनी ऑन फिल्ड आसले एंटायर गेम फिल्ड केला तांच्यांनी. जे प्लेयर ना पळय तांच्यांनी थंय स्कोर कार्डार आसा की ताणें बॉलिंग घाल्या म्हणून इम्पॅक्ट आसलो त्याच्या गेमी. जेन्ना 45 मिनिट्स एक मॅच स्टॉप जाता पळय तेन्ना मॅचीर इम्पॅक्ट जालोच न्ही, मॅचीच्या कोणाक येत ना. आमकां जेन्ना प्रेसिडेंटान सांगले जीसीएच्या की ते इलिगेलिटी तुमच्या, सो सगळ्या प्लेयरांचे मन डायवर्ट जाता न्ही की जाले इझी मॅच म्हणून आनी तितलो कोण एफर्टूच दिना. इतलो 45 मिनिट्स ब्रेक खंयच्या मॅचीक जाता की अर्धी मॅच म्हणजे ऑलमोस्ट 10 ओव्हर जावन अर्धे वराचो प्लस ब्रेक जाल्लो अशें खंयच जायना. एका सायडीक जीसीए प्रेसिडेंट तुमचो सपोर्ट घेता आनी डायरेक्ट म्हणटा की दीस इज इलिगल, आनी एका सायडीक सेक्रेटरी म्हणटा की सपोर्ट घेना. सपोर्ट न्हू, इट्स तो रुला प्रमाणे म्हणटा की जेन्ना एकदा प्लेयर कार्ड हे प्लेयर लिस्ट दिले पळय त्याच लिस्ट फॉलो जावंक जाय म्हणून. आनी ते लिस्ट फॉलो जावंक ना हे एम्पायरांकूय खबर आसा. सो हातून ह्युमन एररचो खंय तेन्ना सगळेच जाण फाल्यां फुडली पिढी आसा नाजाल्यार फुडले जनरेशन आसा ह्या हांच्या डिसिजनाचो फायदो घेतलो आनी सगळेच जाण म्हणटले की ह्युमन एरर म्हणून अशें कशें खंयच एक्सेप्ट जायना. तर ह्युमन एरर आसा आनी ह्युमन एरराक तर रूल बुकान स्पेसिफाय केल्लो आसा जाल्यार तांच्यांनी आमकां दाखोवपाचे. तेय दाखोवंक ना रूल खंयचो रूल आसा आनी हे करूं तांच्यांनी दाखोवंक ना. आनी आमकां दिसता एक प्लेयर न्ही 4 प्लेयर सुद्दां जावंक शकता, तांच्यांनी कांयच आमकां जस्टिफायफिकेशन. पण हांगसर हांव कितें म्हणटा, एका सायडीक जीसीएचो प्रेसिडेंट म्हणटा की दीस इज इलिगल प्लेईंग, इकरान नांवां दिल्या ते भायल्या लोकांक खेळपाचो कोणाचें नांव ना लिस्टान, तो इलिगल म्हणटा आनी तो सारको आहा. आनी एका सायडीक सेक्रेटरी म्हणटा की कॉम्प्रोमायज करा, म्हणजे तेंच्या मदीं जीसीएचे मेंबर जे आहा प्रेसिडेंट सेक्रेटरी तेंच्या मदीं सारके ना जीसीए खंय तरी. जीसीएचो सेक्रेटरी म्हणटा एक कमिटी आसा हाजी मॅनेजींग कमिटी त्या टुर्नामेंटाची, ओके त्या कमिटीन ठरयला म्हणटा ते डिसिजन फायनल म्हणटा तो. पूण ऑन व्हॉट बेसीस तांच्यांनी रूल सांगूंक जाय न्हय, खंयचो रुलान बरयला की मॅनेजींग कमिटी तांचे जे टुर्नामेंट मॅनेजींग कमिटी आसा पळय तो खंयचो रुलान तांच्यांनी डिसिजन घेतला ते सांगीत ना. फक्त मॅनेजींग कमिटी डिसिजन फायनल म्हणटा, ऑन व्हॉट बेसीस सांगीत ना ते. रूल खंयसर बरयल्ले आसा ते वाज कांयच सांगू ना, कांयच सांगू ना आमकां, जस्टिफिकेशनूच ना काय. आनी मॅच पोस्टपोन कर म्हणल्यार तो म्हणटा ना मॅच पोस्टपोन जायना. अशें कशें हांच्यांनी पयली रिकॉर्ड बुकान आरटीआयन घाला, तुमकां जर दिसता जाल्यार तुमी सुद्दां विचारूंक शकता. अशें पयली हांव जाणा की ह्या वर्सा जावंक नासतले, पूण ताच्या पयली मॅच पोस्टपोन
पोस्टपोन इजिली जाता. आमकां आदले दिसा सांगता की तुमची फाल्यांची मॅच पोस्टपोन जाल्या म्हणून. अशें आमचे कडेन रिकॉर्ड आसा पयलींचे जाय जाल्यार एक वर्स किंवा दोन वर्सां पयली आसतले की मॅच पोस्टपोन जीसीएन खूप केल्या. अशें ना की मॅच पोस्टपोन करूंक कळना, पूण इतले तर इनजस्टीस जाला जाल्यार तांच्यांनी चान्स दिवंक जाय. आनी आमचे कडेन फूल प्रूफ आसा न्ही, तो डायरेक्ट सांगता आतां आमच्या प्रेसिडेंटाक की मॅच पोस्टपोन जायना म्हणून. अशें कशें जावं डिमांड कितें आता तुमचो ना? आमकां जस्टीस जाय न्ही. आनी आमकां पळय एज अ टीम एज अ रिमॅच जावपाक जाय. रिमॅच न्ही, एज पर रूल दे आर डिसक्वालिफाईड. डिसक्वालिफाईड तुम्ही क्वालिफाईड झाले फायनली. आम्ही फायनली क्वालिफाय झाले, सो आम्ही खेळूंक जाय न्ही. एज अ टीम आम्ही वी प्ले टू विन. कोणी खयची टीम खेळटा ती जिंकपाक खेळटा. असे तर आमचे अर्ध अर्ध वर हे करून तर आमचे डायवर्ट केले जाल्यार कसे आमचा फोकस उरतलो? असे खंयच जायना ना. हे सारखी इरेग्युलरिटी झाला आणि आमकां जस्टीस मिळूंक जाय. कसे इम्पॉर्टंट इज दॅट रूल शुड प्रिव्हेल. ती माहिती गोवा क्रिकेट असोसिएशन असो, गोवा क्रिकेट असोसिएशन आपले रूल किती फ्रेम करू, पण ऑल टुर्नामेंट्स ऑफिशियल टुर्नामेंट्स वेदर दे आर फ्रॉम सी डिव्हिजन असो तो पर्यंत रणजी ट्रॉफी असो किंवा इंटरनॅशनल मॅच असो, ह्यो सगळ्यो इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून आसा आणि बी सी सी आय म्हणून आसा म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया अँड इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स. हांचे जे रुल्स आसा ते सुपर हे सगळ्यांक सुप्रीम सुपर सीड ह्यो सुप्रीम रुल्स. त्यो रुल्स कोणूच हे करूंक शकना. आमचे हांगाचे वेगळे रूल अशें न्ही, दे सुपर सीड ऑल रुल्स. तातूंत क्लियरली बरयल्ले आहा की एकदा लिस्ट अशें दिले की ते लिस्ट परत चेंज करूंक जायना. कळ्ळें न्ही तुमकां? लिस्ट जेन्ना अंपायरांकडेन दिले ते फायनल लिस्ट. हांगा जे लिस्ट दिला पळय तेच बोगस आसा. चार हे आमकां कळ्ळे प्लेयर कितले जाण आसलेले कोण जाणा आसा त्या बोगसाक हो जी सी एचो सेक्रेटरी इज गिवींग सपोर्ट. आणि आमचे कडेन व्हिडिओ आसा दाखोवपाक. फूल सगळे प्लेयर आमचे कडेन ना, पूण एक दोन प्लेयर जे शुअर जे खेळ्या पळय ते फिल्डा वयल्यान भायर येताना आमचे कडेन व्हिडिओ आसा की दाखोवपाक की ते प्लेयर आशिल्ले म्हणून थंय. आणि तो तातूंतलो एक प्लेयर आमकां दोन वर्सां पयली काय पूर्व दोन वर्सां पयली खेळ्ळा, सोमय नायक म्हणून. तो प्लेयर त्या लिस्टान ना आणि ताका थंय खेळयला तांच्यांनी.